मी गोंदियामधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा या ठिकाणी पूर्णपणे बिघडली आहे. सिटी स्कॅन मशीन मागील एक वर्षभरापासून बंद असल्यामुळे रुग्णांना सिटी स्कॅन बाहेरून करावा लागतंय. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेक वेळा मशीन बदलण्याची मागणी केली, मात्र काम चालू असल्याने उशीर होतोय असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये शासनाच्या ढिसाळ कामासंदर्भात मोठी नाराजी आहे. जे गरिबांना व सामान्य लोकांसाठी एक सिटी स्कॅन ठेवलेली आहे ती मागील एक वर्षापासून बंद आहे, ज्यामुळे गरिबांना येथील डॉक्टर लोक हे बाहेरून सिटी स्कॅन करण्यास सांगत असतात याने बंद असल्यामुळे सांगत असतात. आणि याचा भुगदंड आहे म्हणजे पैसे गरिबांजवळ नेहमीच नसतात, त्यामुळे याकडे शासनाने व जनप्रतिनिधी लक्ष देऊन इथे जो बंद एक वर्षापासून बंद असलेली सिटी स्कॅन हे त्वरित चालू करावी. जी सिटी स्कॅन मशीन आहे ती मागील एक वर्षापासून बंद पडलेली आहे, तरी तिथले जे रुग्ण आहेत तिथले रुग्णालयातले स्वतः डॉक्टर्स त्यांना जर सिटी स्कॅन करण्याची वेळ येते तर ते स्वतः त्यांना बोलतात की तुम्ही सिटी स्कॅन बाहेरून किंवा प्रायव्हेट संस्थांकडून करून घ्यावे. तर हा असा भेसळ धंदा तिथले प्रशासन आणि खाजगी जे रुग्णालय आहेत त्यांच्यासोबत त्यांचा साठगाठ करून हा भेसळ धंदा चालू आहे.